भरतीची वेळी उत्तेजित करणाऱ्या औषधांच्या वापराचा संशय. उमेदवार राहत असलेल्या कॉटेजवर धाड टाकून औषध आणि इंजेक्शन जप्त. रायगड पोलिसांची कारवाई. लॅब रिपोर्ट नंतर होणार कारवाई. रायगडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 3 उमेदवारांनी उत्तेजित करणाऱ्या औषधांचा वापर केल्याच्या संशया प्रकरणी रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे. श्रीगोंदा अहमदनगर येथील 1 आणि शिरूर पुणे येथील 2 उमेदवार राहत असलेल्या कॉटेजवर पोलिसांनी छापा मारून या उमेदवारांच्या रूममधून 2 न्यूरोकाइन गोल्ड इंजेक्शन नावाचे लेबल नसलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या 3 बंद बॉटल, 5 ओमेगा VIT CE टॅब्लेट, 3 इंजेक्शन सिरिन सुईसह 1 डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरीज, 1 लाल रंगाची कॅप्सूल, 1 BDU-14 इन्सुलिन आणि विविध कंपन्यांच्या आणि आकाराच्या इंजेक्शन निडल अशा प्रकारचे साहित्य आणि औषधं मिळून आली आहेत. या 3 संशयित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या प्रकरणी औषधांच्या तपासणीनंतर दोषी असलेल्या संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.